तुळजापूरची अंबाबाई म्हणजेच महालक्ष्मी देवी। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी पहिलं पूर्ण शक्तिपीठ कोल्हापूर करवीर असून इथं श्री महालक्ष्मी देवीचा सदैव वास असतो असं म्हणतात। कोल्हापूरला प्राचीन काळी गौरवाने दक्षिण काशी असं म्हटलं जायचं। इसवी सन 1178 ते 1209 या काळात शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकिर्दीत दक्षिण दरवाजा व येथील अतिबलेश्वर मंदिर यांचं काम झालं। पश्चिमेकडील प्रवेशद्वाराला महाद्वार असं म्हणतात। इसवी सन 1218 यादव तौलम याने हे महाद्वार बांधले। सध्याच्या मंदिराचा मुख्य भाग इसवी सन 600 ते 700 या शतकामधील असून 9व्या शतकाच्या कालावधीत राजा गंडवादीक्ष याने मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि येथील महाकालीचं मंदिर बांधलं। मंदिराच्या गर्भगृहात दगडी चबुतऱ्यावर श्री महालक्ष्मीची मूर्ती उभी आहे। मूर्ती पश्चिमाभिमुख असून ती चक्रावर उभी आहे। नवरात्रोत्सवादरम्यान दररोज देवीची विविध रूपात पूजा बांधली जाते। संपूर्ण देशभरातून भाविक कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरास मोठ्या संख्येने भेट देतात। यामध्ये महिला भाविकांची संख्या जास्त असते, त्यामुळेच देवस्थान समितीतर्फे दर्शनासाठी महिलांची वेगळी रांग करण्यात येते। यावर्षी नवरात्रादरम्यान पावसानं हजेरी लावली। भर पावसातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं चित्र दिसतंय। महालक्ष्मीचं दर्शन झाल्यानंतर भाविक मंदिर परिसरात विसावा घेतात। शिवाय नवरात्री दरम्यान देवस्थान समितीतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं।